अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वत्र उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। तसेच मतमोजणी परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील तैनात करण्यात आलेले आहे। त्यातच अख्ख्या महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्या नामदार गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून नामदार महाजनांचे प्रतिस्पर्धी असणारे आघाडीचे उमेदवार संजय गरुड निवडून येणार का पुन्हा 6व्यांदा महाजन आमदार होणार, सर्वांचीच हे जाणून घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। जामनेर विधानसभा क्षेत्रासाठी उद्या 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे। 21 तारखेला जे मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी उद्या आपण शासकीय धान्यगोडम इथे आपण करणार आहे। या ठिकाणी आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे। उद्याची मतमोजणी जी होणार आहे ही 24 फेऱ्यांमध्ये होईल। आपल्याकडे 325 मतदान केंद्र आहे। मतमोजणीसाठी आपण 14 टेबल लावलेले आहेत, 7 आणि 7 अशा 2 रो आहेत। प्रत्येक टेबलवरती 3 कर्मचारी असतील, ज्याच्यामध्ये 1 सुपरवायझर, 1 असिस्टंट आणि 1 मायक्रो ऑब्झर्वर अशा पद्धतीची आपली आतली रचना असेल। तसेच प्रत्येक टेबलवरती 1 उमेदवाराचा प्रतिनिधी असेल, जो आपली जी अरेंजमेंट आहे याच्या बाहेरच्या बाजूनी, जाळीच्या बाहेरच्या बाजूनी बसेल। म्हणजे 1 उमेदवार प्रत्येक टेबलसाठी 1 काउंटिंग एजंट नेमू शकतो। या पद्धतीने आपलं काउंटिंग जे आहे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। सगळ्यात आधी आपण पोस्टल बॅलेट जे आहे त्या पोस्टल बॅलेटचं आपण मतदान करणार आहे आणि त्यानंतर मग 8:30 वाजल्यापासून आपले मशीनचं मतदान मोजण्यासाठी सुरू असतो। सर, एकूण कर्मचारी किती आहे? एकूण प्रत्येक टेबलवरती 3 कर्मचारी आहेत, असे 14 टेबल आणि आपली पूर्ण बाकीची व्यवस्था आहे जी सुरक्षा व्यवस्था आहे। ती सुरक्षा व्यवस्था 3 स्तरावरती असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात बाहेरचं स्तर रोडच्या बाजूला आहे जिथून कुठलीही गाडी आतमध्ये येणार नाही। त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो आहे CISFचा जो एक कॉरिडॉर आहे, त्याच्यानंतर मग 3rd जो आहे हा देखील CISFचा नंबर असेल। सगळ्यांनी शांततेत मतमोजणी होऊ द्यावी, कुठल्याही प्रकारे गडबड होऊ नये असे सर्व शून्य मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।